नाहीतर आपण नेहमीच बनवतो, रादर मॅगी सगळ्यांनाच आवडते, पण याच रेग्युलर मॅगीला जर आपण क्रीमी चीजी असा इंटरेस्टिंग ट्विस्ट दिला तर काही मजा येईल ना। तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चीज चिली क्रीमी मॅगी कशी करायची ते दाखवणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आपण रेग्युलर मॅगीला एक वेगळा इंटरेस्टिंग ऑप्शन म्हणून चीज चिली क्रीमी मॅगी बघणार आहोत। या क्रीमी मॅगीसाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागतात ते बघूया आणि लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर चीज चिली मॅगी करण्यासाठी ते मी एक सॉस पॅन घेतलेला आहे। या सॉस पॅन मध्ये आपल्याला बटर घालून घ्यायचं आहे। साधारण 1 चमचा बटर मी घालणार आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्न घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॉइल्ड कॉर्न आहे, साधारण अर्धी वाटी कॉर्न मी घेतलेले आहे। लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे, साधारण 8 ते 9 पाकळ्या लसूण आहे आणि तो मी बारीक किसून घेतलेला आहे। लसूण देखील आपण या बटरवर आज परतून घेऊया आणि अर्थातच चीज चिली मॅगी आहे तर आपण चिली फ्लेक्स घालून घेऊया आणि चिली फ्लेक्स पण छान परतून घेऊया। कॉर्न छान परतून झाले की याच्यामध्ये आपण 1 चमचा शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सॉस देखील। शेजवान सॉस पण मी छान परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी मॅगी बॉईल केली होती, ते उरलेलं पाणी मी आता याच्यात घालणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी छान बॉईल झालं की याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, हा मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे। 1 पॅकेट मॅगी होतं त्याचं 1 पॅकेट मॅगी मसाला घातलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे। ही अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे। साधारण 2 चमचे आपल्याला काय करायचं आहे, ही फ्रेश क्रीम याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि क्रीम व्यवस्थित मिक्स झाली की त्यातच आपल्याला काय करायचं आहे, चीज स्लायसेस घालून घ्यायचे आहे। सो इथे मी 2 चीज स्लायसेस घालून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित चीज वितळेपर्यंत आणि हा क्रीमी सॉस रेडी होईपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान क्रीमी सॉस आपला रेडी झालेला आहे, कारण याच्यामध्ये आपण चीज घातलेला आहे, क्रीम घातलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान दिसतंय हा सॉस। आता आपल्याला काय करायचंय, तर आपले जे मॅगी नूडल्स आहेत जे आपण बॉईल करून ठेवले होते ते मॅगी नूडल्स आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। त्याच्यावर खूप सारी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे ज्या मॅगी नूडल्स आहेत या सॉसमध्ये आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान कलर पण येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात हे मॅगी नूडल्स। सो अशा प्रकारे ह्या सगळ्या नूडल्स आपण या चीज चिली सॉसमध्ये कोट करून घेऊया। सो हे सगळे नूडल्स व्यवस्थित सॉसमध्ये मी कोट करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घेतलेला आहे। सिझनिंगसाठी वरण मी घालणार आहे आणि अजून बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करूया। सो आपली चीज चिली मॅगी रेडी झालेली आहे, आता आपण ही सर्व करूया। चीज चिली मॅगी आता आपण सर्व करून घेऊया। ते बघू शकता खूप रिच अँड क्रीमी दिसतीय, दिसायला पण खूप सुंदर दिसते। याच्यामध्ये तुम्ही अजून तुमच्या चॉईसनी व्हेजिटेबल्स घालू शकता, कॅप्सिकम घालू शकता, कॅरट घालू शकता। मी फक्त कॉर्न घातलाय कारण चीज आणि कॉर्नचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। सो रेग्युलर मॅगी करण्याच्याऐवजी चीज चिली मॅगी आपण करू शकतो आणि वरण आपल्याला काय करायचंय, अजून एक्स्ट्रा चीज आहे ते मी घालणार आहे। तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग दिसते ही मॅगी। अशा प्रकारे आपली ही चीज चिली मॅगी रेडी झालेली आहे। तर बघितलं मित्रांनो, ही चीज चिली क्रीमी मॅगी रेडी झालेली आहे।
लहान मुलांना तर ही मॅगी किंवा हे मॅगीचं नवीन वर्जन नक्की आवडणार आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ती कशी होते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेट साठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करू शकता, त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिणार. तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.